ढोणेवाडीतील नूतन ग्रामपंचायत सदस्य व सैन्य दलातील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न. ढोणेवाडी तालुका निपाणी येथील वॉर्ड क्रमांक 3 मधील नागरिकांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन केल्याबद्दल ढोणेवाडी व बोरगाववाडीतील विजयी उमेदवार व भारतीय सैन्य दलात निवड झालेले विद्यार्थी व मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सातप्पा दुगाणे होते. यावेळी प्रथमतः उपस्थितांचे स्वागत कृष्णात पाटील यांनी केल्यानंतर नवनिर्वांचित सदस्य तसेच ढोणेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षपदी तुकाराम माळी वैदिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ओमकार स्वामी, KET परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल कुमारी स्नेहल हिरकुडे, सैन्य दलात निवड झालेले लक्ष्मण पवार, कुमारी प्राजक्ता माळी व स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण रोनक पाटील, सदलगा विभाग पत्रकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रशांत कांबळे, रुई ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आलेल्या रेखा पाटील व हातकणंगले अपंग संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्याबद्दल अरविंद पाटील या सर्वांचा सत्कार रावसाहेब पाटील, कृष्णात पाटील, अण्णासो हिरुकुडे, बसगोंडा पाटील, पिंटू पाटील, सुशांत परकाळे, बिपिन सौसुदे, अशोक हिरुकुडे, दयानंद पाटील, सिद्धगोंडा पाटील व धोंडीराम हिरुकुडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष तुकाराम माळी म्हणाले की तुम्ही आम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिला, त्यामुळे पहिल्यांदा तुमचे आभार मानले पाहिजे. तुमच्यामुळेच आम्हाला गावासाठी काम करण्याची संधी मिळाली, त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करू असे सांगितले. आमच्या सदस्यांचा मला बरोबर वाटत नाही, कारण का आम्ही तुमचा सत्कार करायला पाहिजे, कारण का तुमचं एक एक मत, एक एक मतामुळं आमचे तुमच्या 3 नंबर वॉर्डातून 2 सदस्य निवडून आले आमच्या पॅनेलचे, आणि त्यांची मतं पडल्यामुळे मी अध्यक्ष झालो. त्यामुळे प्रत्येकाचा सत्कार संतोषनं तर आता केला तुमचा, मी कुठल्या रूपानं करायचं आहे हे विचार करायला लागले. त्याबद्दल मला वाटतंय की प्रत्येकजण की बाबा मी अध्यक्ष आहे किंवा सदस्य आहे की असं न समजता प्रत्येकजण तुमचं मार्गदर्शन आम्हाला, तुमचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे, आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला एक लोकांनी संधी दिली किंवा तुम्ही संधी दिलेली आहे, आणि ती पूर्णतः आम्ही तुमच्या सर्व सदस्य तुमच्या सर्व ग्रामस्थांची 3 नंबर वाटायचं तर पूर्ण ग्रामस्थांची कुठलंही भेदभाव न करता सेवा करू. यावेळी सत्कारमूर्तींनी वॉर्ड क्रमांक 3 मधील नागरिकांनी राबवलेल्या या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन कृष्णा पाटील तर आभार स्वस्तिक हिरुकुडे यांनी मानले. कार्यक्रमास वॉर्ड क्रमांक 3 मधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.